पाथर्डी तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचं थैमान. पाथर्डी तालुका हत्राळे येथे अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. हत्राळ गावचे श्री दिनकर गणेशकर यांच्या घराचे पत्रे हे वादळी पावसाने 150 फूट उडून गेले होते व घराच्या वरवंडी अंगावर पडून 5 जण या ठिकाणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यामध्ये दिनकर गणेशकर यांना जबर मुका मार लागला आहे. त्यांच्या पत्नी सौ मानकरना गणेशकर या देखील गंभीर जखमी आहेत. त्या सध्या आयसीयूमध्ये बेशुद्धावस्थेत असून सुनबाई जनाबाई शिवनकर, नाथ श्रावणी गणेशकर, नातू चैतन्य गणेशकर हे देखील पाथर्डी येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. वादळी पावसाने अक्षरशः काही क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकलं. या प्रसंगातून अक्षरशः त्यांना दुसऱ्या लोकांनी ओढून काढलं. त्यांच्या अंगावर विटाचे थर पडले होते. इतकी भयानक परिस्थिती या हत्राळ गावामध्ये घडली आहे. या वादळामुळे विजेचे खांब उन्मळून रस्त्यावर पडले. ऊस, कांदा, डाळिंब, हरभरा, मोसंबी, संत्रा आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यांचा पंचनामा तलाठी सौ सोलाट मॅडम यांनी केला. तसेच गावचे सरपंच श्री भीमराव टकले, बाबासाहेब गणेशकर, नामदेव गणेशकर, ग्रामसेवक सौ अनिता गोसावी यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्यांना आधार दिला. गणेशकर कुटुंब यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. तसेच पत्रे उडाले ते म्हशीच्या अंगावर पडलेले असताना देखील म्हशीला 75 टाके पडले. अक्षरशः पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अशी गणेशकर कुटुंबाची गंभीर अवस्था झालीये. वावधान सुटलं, वारं माझं घर उडलं, माझ्या माणसाला लागलं, बुजाली माणसं, म्हशीला फाटलंय. माणसे काही नगरला आहेत, काही पाथर्डीला आहेत. माझे मन करणार म्हणून नगरला ऍडमिट आहे दवाखान्यात. मंडळी? हा मंडळी. कोण कोण लागलं? माझ्या मंडळीला लागलं, सुनाला लागलं, नातायला लागलं, मला लागलं, म्हशीला लागलंय. माझी आर्थिक हानी, घरदार सगळं पडलं, प्रपंच उद्ध्वस्त झाला. अक्का आता नगरला कुठं ऍडमिट दवाखान्यामध्ये? काय विघ्नारला, सुरुवातीला शिवला नेलं होतं, नंतर विघ्नारला ऍडमिट केलं आहे. जास्त सिरियस आहे. म्हणजे बोलता वगैरे बोलता येत नाही अजून, काही होत नाही, शुद्धीवर नाही आहे, शुद्धीवरच नाही अजून. बरं, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणी आलं का? आमचे काय फक्त तलाठी भाऊ साहेब आलते, तिने पंचनामा करून नेला आहे. बाकी इथं कोण नाही आलं अजून? बाकी कोणीच नाही आलं. बाकी कोण नाही आलं अजून? बाकीचे पेशंट कुठे आहेत? नगरला आहेत. किती जण ऍडमिट आहे सध्या दवाखान्यामध्ये? आता सध्या नातन, सून, नातू तिघे जण ऍडमिट आहेत. तिघे जण? हा, मी घरी आलो आहे रात्री. असं तुम्हाला काय लागलं होतं? मला मुक्का मार लागलाय, हिटा बिटा पडलेले. असं असं मुलीला काय लागलंय? मुलं खाली लपली, दडली होती, ती वरून खरी पडलं, भरवली पडली, खरी पडलेली होती, ओढून काढली. बाळासमोर इकडं तिकडे बघते. असं असं हिला किती टाके पडले? हिला 11 टाके पडलेले आहेत. बरं. अच्छा अच्छा, म्हशीला काय झालं? म्हशीची पत्रीने उभी चिरली, तिला 75 टाके पडले म्हशीला. हो. बर. मंडळीचा मनका फॅक्चर झाला आहे, बरगडे फॅक्चर झाल्यात, खूप फॅक्चर झाला आहे. बरं, तुमची मंडळी अजून कोण कोण? म्हणजे तुमची? माझी मंडळी आहे सुनबाई आहे. सुनबाई? हा, दोन नातंड आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. अच्छा अच्छा. बाकीचे काही पाथर्डीला आहेत का? हा, पाथर्डी आणली जाऊन. हा, पाथर्डीलाच आहे म्हणायचं. प्रतिनिधी वजीर शेख, न्यूज टुडे 24, पाथर्डी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.